लोकशाहीमध्ये तुमचं एवढं भन्नाट सॉंग आहे, त्याबद्दल काय सांगायला? मला खूप आनंद झाला की एका सिनेमामध्ये ना तुमचं इतकं इम्पॉर्टंट गाणं असणं, इट्स अ व्हेरी बिग थिंग, प्रत्येक सिंगरसाठी खूप मोठी गोष्ट असते. आणि ओ भाऊ ओ दादा जेव्हा मी फर्स्ट टाइम गायलं होतं ना, तेव्हा मला वाटलं नव्हतं की ते इतकं मोठं गाणं असेल. मला असं वाटलं होतं की ते गाणं स्टोरीचा काही भाग असेल, पण आज जेव्हा मी ट्रेलर बघितलं तेव्हा मला असं लक्षात आलं की ते गाणं जे आहे त्याच्यावरती ते सगळं पॉलिटिक्स जे आहे, राजकारण आहे, ते सगळं बेस्ड आहे. आणि अख्ख्या फिल्मभर ते गाणं छान यूज केलं डिरेक्टरने. सो मला खूप आनंद झाला. आणि एखाद्या आपल्याला जेव्हा पहिल्यांदा आपण जेव्हा आपलं गाणं आवाज आपला बिग स्क्रीनवरती ऐकतो तेव्हा काय एक्साइटमेंट होतं, तसं मला एक्साइटमेंट वाटतं. आय एम व्हेरी हॅपी. हे जेव्हा शूटिंग होत होतं तेव्हा तुम्हाला काय अप्स अँड डाऊन्स आले किंवा तुम्ही काय काय गोष्टी फील केल्या, ते काय सांगा? ऍक्च्युली शूटिंगच्या वेळेला गाणं ऑलरेडी आम्ही रेकॉर्ड केलेलं होतं आणि नंतर परत एकदा आम्ही रिरेकॉर्ड केलं फायनल व्हर्जन. तर फायनल व्हर्जन जेव्हा केलेलं होतं तर काही सीन्स आम्हाला दाखवण्यात आले की असं असं हे सगळं आहे. सो मोटिवेशन पाहिजे त्या गाण्यामध्ये अजून, सो त्याची खूप मदत झाली. आणि एवढे सगळे दिग्गज कलाकार जेव्हा एका फिल्मचा भाग असतात तेव्हा तुमची जबाबदारी पण वाढते ॲज अ सिंगर. तुम्हाला पण थोडंसं त्याच्यामध्ये विचार करून आवाज द्यायला लागतो. सो मला खूप आनंद झाला की एवढ्या मोठ्या फिल्मला माझा आवाज थोडंसं कॉन्ट्रीब्युशन या गाण्याच्या थ्रू आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी.